नमस्कार, माझं नाव अनुराग नशिराबादकर आणि आपण गेले 3 दिवस रमलखुण या चॅनलतर्फे वाईल्डलाईफ वीक साजरा करण्यासाठी भेटतच आहोत. तर आपण 3 दिवसात वेगवेगळे विषय बघितले, मॅमल्स ऑफ इंडिया म्हणा, बर्ड्स ऑफ इंडिया म्हणा, काल आपण दुर्लक्षित जीव यासुद्धा विषयावर चर्चा केली. तर आज आपण काय करणार आहोत, तर भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात सेलिब्रेटेड प्राण्याबद्दल आपण आज बोलणार आहोत, आणि तो म्हणजे वाघ. तर तुम्ही सगळ्यांनीच लहानपणापासून वाघ ह्या प्राण्याबद्दल खूप काही ऐकलं असेल. म्हणजे आपण ऐकतो की तो आपल्या भारताचा म्हणजे नॅशनल ॲनिमल आहे, तो आपण ऐकतो की तो आपल्या भारतासारख्या देशामध्ये सगळ्यात जास्त संख्येत आढळतो, तो एक खूप मोठा मांसाहारी प्राणी आहे, हे सगळं आपण गोष्टी ऐकतो. पण ह्या खूप बेसिक झाल्या, ह्याच्या पुढे आपण कधी गेलो का? तर आता वाघ हा विषय असा आहे की जो आपण बऱ्याचदा न्यूजपेपरमधनं, सोशल मीडियावर फोटोज वगैरे त्याचे खूप बघतो, पण आपल्यातल्या फार कमी लोकांना ॲक्च्युली म्हणजे जंगलात जाऊन त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये बघण्याची संधी फार कमी मिळते. तर म्हणून आज आपण हा वाघ हा विषय घेऊन तुमच्याकडे येतो. तर वाघाला आपल्या या देशामध्ये एवढं महत्व का दिलं जातं? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे, वाघ आपल्यातले सगळ्यात सुंदर प्राणी आहे. पण हे महत्व कुठून आलं? तर स्वातंत्र्यापूर्वी काळापासून जर तुम्ही ऐकलं असेल की वाघांच्या त्यावेळेचे जे महाराजे होते, राजे महाराजे, त्यावेळी त्यांच्या खूप शिकारी व्हायच्या. त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रॉफी हंटिंग असं म्हणतो की ह्यामध्ये ह्या शिकारीचा काही उद्देश नसतो, फक्त एक खेळ म्हणून, एक स्पोर्ट म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तर ह्या शिकारींमुळे वाघांची संख्या भारतात जी 40,000 वगैरे होती, ती संख्या अचानक एकदम 700 आली. आणि म्हणूनच 1972 आपल्या त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि एक खूप मोठे कन्झर्वेशनिस्ट बिली अर्जुन सिंग यांनी मिळून प्रोजेक्ट टायगर नावाचा एक प्रोजेक्ट लॉन्च केला. तर प्रोजेक्ट टायगर म्हणजे काय, की वाघाच्या संवर्धनासाठी खास लॉन्च केलेला एक कार्यक्रम. तर ह्यामध्ये काय करण्यात आलं की आपल्याकडे ज्या वाईल्डलाईफ सँक्च्युरीज असतात, आपल्याकडे नॅशनल पार्क्स असतात, त्याचप्रमाणे टायगर रिझर्व नावाचे एक कन्सेप्ट समोर आले. म्हणजे एक जंगलाचा असा एक भाग असतो की जो फक्त वाघांच्या संवर्धनासाठी वापरला जातो. तर ह्या टायगर रिझर्वमुळे वाघांची संख्या अचानक हळूहळू करत, म्हणजे जे 30 वर्ष झाली 72 नंतर, त्या ह्याच्यामध्ये ती संख्या हळूहळू वाढत गेली. आणि आज भारतामध्ये साधारण 3,000 वाघांची संख्या आपल्याकडे आहे. तर आपल्याकडे आता वाघांचं महत्व हे तर तुम्हाला कळलंच असेल, पण त्या व्यतिरिक्त वाघांमध्ये काय गुण आहेत की आपण जे म्हणतो की वाघ इतका सुंदर दिसतो, तर ह्याबद्दल ह्याबरोबर काही अशा फॅक्ट्स आहेत वाघांच्या की ज्या आपण फार कधी कुठे बघत नाही किंवा फार कधी कुठे ऐकत नाही. तर त्यातला सगळ्यात मोठा एक इंटरेस्टिंग फॅक्ट ती आहे, ती म्हणजे टेरिटरी मार्किंग. की आता वाघ कुठल्याही जंगलात जेव्हा राहतो तेव्हा त्यांचा एक ठरलेला एरिया असतो, ज्याला आपण टेरिटरी असं म्हणतो. पण मग तो एरिया ते लोक कसे सांभाळतात, कारण त्या एरियाला दुसऱ्या वाघांपासून सुद्धा बरेचसा धोका असतो. तर वाघांमध्ये एक टेरिटरी मार्किंग नावाची एक पद्धत असते, ज्यामध्ये तो जो वाघ असतो, ज्याला आपण मेल टायगर असं म्हणतो, तो त्या एरियाच्या बाउंड्रीजवरनं रोज एक फेरी मारतो आणि त्यामध्ये तो विष्ठा करणं किंवा युरिनेट करणं ह्या गोष्टी केल्यामुळे तो काय करतो, त्याचे मार्क सोडून जातो, त्याचे सेंट सोडतो, आणि त्यामुळे तो त्याची टेरिटरी मार्क करतो. तर ह्याचबरोबर आज आपल्याकडे भारतामध्ये जवळजवळ दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस होतं, ज्याला आपण व्याघ्र गणना असं म्हणतो. वेगवेगळ्या म्हणजे व्याघ्र प्रकल्प जे आहेत तिकडे जाऊन ही गणना होते, आणि त्यामधनं आपल्याला समजतं की साधारण हे संवर्धन कुठल्या स्पीडनी चाललंय किंवा साधारण ही संख्या कशी वाढत चालली आहे. तर आज या वाईल्डलाईफ वीकमध्ये हा इतका मोठा टॉपिक घेण्याचं एक कारण ते म्हणजे व्याघ्र संवर्धन. तर तुमच्यापर्यंत हा विषय का आणला, कारण आपण पक्षी, झाडं, फुलं, किडे हे आपण आजूबाजूला कायम बघतच असतो, पण वाघ हा इतका मोठा घटक जो आहे निसर्गातला हा आपल्याला सहसा बघायला मिळत नाही, आणि झू मधल्या वाघाला अर्थ नाही. त्यामुळे म्हणूनच हा विषय घेऊन इथे येण्याचं कारण हेच की आतापासून आपण सगळीकडे वेगवेगळे आर्टिकल्स म्हणा, फोटोज म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी म्हणा, त्यांच्या फॅक्ट्स म्हणा, ह्या शेअर करू, लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा विषय पोहोचू, आणि फायनली व्याघ्र संवर्धनाला आपण आपला एक हातभार लावूया. धन्यवाद.